नमस्कार, मी श्वेता, तुमच्या सर्वांचं सीता सुमन्स किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहूयात गव्हापासून सुजी कशी काढावी. याच पद्धतीला गहू ओलवणं पण म्हणतात. या प्रोसिजरमुळे गव्हाचे पीठ तीन पार्टमध्ये डिवाईड केले जाते, मैदा किंवा सुजी, रवा आणि कोंडा. या गव्हापासून जी सुजी तयार होते त्याच्या सुजीपासून तुम्ही शेवाया, वळवट, नकुले, मालत्या, लाडू असे बरेचसे प्रकार करू शकता. या पद्धतीमुळे गव्हाची जी साल आहे ती पूर्णपणे निघते आणि गव्हाचे पीठ एकदम पांढरशुभ्र बनते. तर अशाच माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आय बटनवर क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स पाहू शकता. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की क्लिक करा. बेल आयकन क्लिक केल्यामुळे माझ्या पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर आपण पाहूया गव्हापासून सुजी कशी काढायची आहे. सुजी काढण्यासाठी मी इथे 3 किलो गहू घेतलेले आहेत. हे गहू चाळून साफ करून घेतलेले आहेत. तर सुरुवातीला हे गहू आपण पाण्याने धुवून घेऊयात. गव्हामध्ये पाणी टाकल्यानंतर यामध्ये 2 टीस्पून मीठ टाकून घेऊया. व्यवस्थित गहू धुवून घेऊयात. गहू धुवून झाल्यानंतर यामधील पाणी काढून टाकूयात. पुन्हा एकदा पाण्याने गहू धुवून घेऊयात. गहू धुवून झाल्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि एक सुती कपडा. गहू ठेवण्यासाठी आपल्याला इथे सुती कपडाच वापरायचा आहे. सुती कपडा आपण चाळणीवर ठेवून घेऊयात आणि त्यावर हे गहू टाकून घेऊयात. गहू सुती कपड्यावर टाकून झाल्यानंतर गहू व्यवस्थित असे 3 तासासाठी झाकून ठेवायचे आहेत. 3 तास झालेले आहेत. तर गहू ओलवले गेले आहेत का ते पाहूयात. गहू जास्त ओलसर पण नाही आहेत आणि जास्त सुके पण नाही आहेत. जसे आपल्याला पाहिजे आहेत तसे व्यवस्थित असे गहू ओलवून तयार आहेत. गहू जास्त ओलसर असेल तर आपल्या हाताला पूर्ण पाणी लागतं आणि जर गहू व्यवस्थित ओलवला गेले असेल तर पाणी बिलकुल लागत नाही. अजून एका पद्धतीने गहू व्यवस्थित ओलवला गेले आहेत का ते आपण पाहू शकतो. ती पद्धत म्हणजे एक गव्हाचा दाणा जर आपण खाऊन पाहिला तर गव्हाचे लगेच 2 तुकडे होतात. अशा वेळेस आपले गहू व्यवस्थित ओलवला गेले आहेत हे समजून जातं. गहू गिरणीमधून दळून आणताना रवा मैदा असा काढून आणायचा. गिरणीमधून रवा मैदा असा काढून झालेला आहे. रवा मैदा काढून आणणं म्हणजे थोडीशी जाडसर अशी कणिक काढून आणणं. सुजी चाळण्यासाठी आपल्याला इथे एक परात लागणार आहे आणि 2 प्रकारच्या चाळण्या लागणार आहेत. नॉर्मली आपण जी चाळणी वापरतो ती आणि एक त्यापेक्षा एकदम बारीक सुजीची चाळणी म्हणून येते ती. सुरुवातीला आपण जी नॉर्मल चाळणी असते त्याच्याने आपण सुजी चाळून घेऊयात. सुजी चाळताना जे सुजीमधील सुजीचे गोळे आहेत ते आपल्याला चमच्याने किंवा हाताने फोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सुजी चाळून घ्यायची आहे. सुजी पूर्ण चाळून झालेली आहे तर सुजीमधील हा जाडसर कोंडा निघालेला आहे. या जाडसर कोंड्याचा वापर सहसा होत नाही पण ज्या काही चिकाटीच्या सुगरणी आहेत त्या ह्याचा वापर व्यवस्थितरित्या करतात. त्या चिकाटीच्या सुगरणी या जाडसर कोंड्यापासून पापड बनवतात. हा जाडसर कोंडा आपण साईडला ठेवूया. जी आपण पहिल्यांदा सुजी चाळून घेतलेली आहे ती पुन्हा एकदा सुजीच्या चाळणीने सुजी चाळून घेऊयात.
दुसऱ्यांदा कणिक चाळून झाल्यानंतर त्यामधील हा जो कोंडा आहे हा आपण वेगळा ठेवणार आहोत. जाडसर कोंडा आणि बारीक कोंडा आपल्याला दोन्ही वेगवेगळे ठेवायचे आहेत. इथे पूर्ण सोजी चाळून झालेली आहे. तर ह्या सोजीपासून आपल्याला तीन प्रकारचे पीठ भेटलेले आहेत. एक सोजी, या सोजीपासून तुम्ही शेवाया, लाडू, करंजा बनवू शकता. तुम्ही पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम बारीक अशी सोजी आपली चाळून तयार झालेली आहे. या जाडसर कोंड्याचा उपयोग तुम्ही पापड बनवण्यासाठी करू शकता. हा जो बारीक कोंडा आहे याच्यापासून तुम्ही रवा काढू शकता. आणि एक पारंपरिक पदार्थ आहे फुंडके, ते पण तुम्ही या बारीक कोंड्यापासून तयार करू शकता. तर आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये हा पारंपरिक पदार्थ फुंडके कसा करायचा आहे ते आपण पाहूया. तर सोजी चाळून तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.